नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जगणं कॅक्टसचं बघा स्थूलवाचन या विभागामधील या पाठाला सुरुवात केलेली आहे. प्रथमतः आपण जो भाग पाहिलेला आहे त्याची थोडक्यात उजळणी करूयात. कॅक्टस म्हणजे निवडुंग एक काटेरी वनस्पती तुम्हाला लक्षात आली असणार आहे. वाळवंटी प्रदेशातील कॅक्टस ही एक काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती, त्या प्रदेशातील इतर वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वनस्पती आहे. आणि प्रस्तुत पाठात लेखकाने या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता यांचं सूक्ष्म वर्णन केलेलं आहे. बघा, म्हणजे प्रस्तुत जो पाठ आहे याच्यामधून लक्षात येत आहे तुम्हाला की वाळवंटात ही आपलं अस्तित्व टिकवून ठेवणारी जी कॅक्टस वनस्पती आहे त्याबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे. कारण का, वाळवंटी प्रदेश म्हणजे ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष म्हणजे कमतरता आणि रेताळ जमीन, या तिन्ही गोष्टी जिथे एकत्र असतील तिथं नंदनवन स्वर्ग कसा बरं फुलणार. पण बघा बरं, निसर्ग एक जादूगार आहे. कारण या निसर्गाने वाळवंटी प्रदेशातही काय केलेलं आहे, एक चमत्कार घडून आणलेला आहे. एक दिवस पाऊस पडतो आणि झाडाझुडपांना पालवी फुटते आणि जमिनीतून दीर्घकाळ सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या बियांमधून रोपे वर येतात, ठीक आहे. आणि मग या रोपांवर भरगच्च फुले फुलतात. इतके दिवस ओसाड पडलेला हा भूप्रदेश मग एखाद्या बगीच्यासारखा चित्रमय दिसू लागतो. एवढा आपण भाग पाहिला होता, ठीक आहे. आता आपण बघा, आता पुढं बघूयात. अगदी थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना दाखवण्यासाठी निसर्गाने जणू काय कॅक्टसची पैदास केली आहे. बघा, निसर्गाने जणू काय कॅक्टसची पैदास केली आहे की थोड्याशा पाण्यावरसुद्धा कसं वाढायचं जगायचं. वाळवंटी प्रदेशाचा कॅक्टस हा अगदी खास प्रतिनिधी आहे. बघा, कॅक्टसची पैदास केली, पैदास करणं म्हणजेच काय, लागवड करणं. निसर्गाने जणू काय या वनस्पतीची लागवड केली. मग वाळवंटी प्रदेशाचा कॅक्टस हा अगदी खास प्रतिनिधी आहे, ठीक आहे. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत. बघा, सग्वारो कॅक्टस हा कॅक्टसचा राजा. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत, त्यापैकी ही एक जात आणि तेही काय आहे, कॅक्टसचा राजा. बघा आता त्याचं वर्णन दिलं आहे. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो, म्हणजे कॅक्टस राक्षस असतो. बघा, 50 फूट उंचीपर्यंत वाढतो तो राक्षसच, म्हणजे दानवच, मॉन्स्टर. बघा, त्याची वाढ इतकी मंद असते. बघा, त्याची वाढ इतकी मंद असते की तो पुढील वर्षात, बघा म्हणजे काय सांगितलेलं आहे की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो आणि 200 वर्ष जगतो. बघा, म्हणजे हा जो सग्वारो कॅक्टस आहे त्याची वाढ इतकी मंद असते की 50 वर्षात तो 3 फूट वाढतो आणि किती वर्ष जगतो आहे, 200 वर्ष. बघा मुलांनो, म्हणजे आज उभे असलेले काही सग्वारो कॅक्टस दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळापासूनचे आहेत, इतके जुने. दुसरे बाजीराव पेशवे पेशवाईमधले राघोबा दादा व आनंदीबाई यांचे सुपुत्र, म्हणजे किती जुन्या काळापासून. बघा, तसेच सग्वारोची 50 वर्षात 3 फूट वाढ होते. या हिशोबाने एक माणूस त्याच्या सबंध आयुष्यात सग्वारो कॅक्टस फार तर त्याच्या कमरेच्या थोडासा वरपर्यंत वाढलेला पाहिजे. म्हणजे माणूस अख्ख्या त्याच्या सबंध आयुष्यात सग्वारो कॅक्टस किती वाढलेला पाहिजे, फार तर त्याच्या कमरेच्या थोडासा वरपर्यंत. म्हणजे इतकी हळू वाढ आहे. सग्वारो कॅक्टस हा असा राक्षस. तर काही कॅक्टस तुमच्या हाताच्या अंगठ्याच्या पेरा इतके अगदी चिमुकले, म्हणजे अगदी लहान, ठीक आहे. अंगठ्याचं पेर म्हणजे अंगठ्याच्या नखाच्या शेवटची बाजू, याला म्हणतात अंगठ्याचे पेर. पुढे बघा, आता कॅक्टसच्या झाडांनी अवर्षणाचा प्रतिकार करण्याची निरनिराळी तंत्रे पैदा केली आहेत. कॅक्टसच्या झाडांनीच तंत्रे पैदा केली आहेत, कुठली, अवर्षणाचा प्रतिकार करायचं, दुष्काळापासून संरक्षण करायचं. बघा, त्याची सगळी अंगरचना ही पाणी साठवण्यासाठी असते असे म्हटले तरी चालेल. बघा, कॅक्टसची इथं वैशिष्ट्य लक्षात घ्या.
काही कॅक्टस चेंडूच्या आकाराचे तर काही कसे असतात खांबाच्या आकाराचे असतात, गोल असतात काही उभे असतात. आपल्या अंगाचा कमीत कमी भाग कोरड्या हवेला उघडा पडू द्यायचा अशी कॅक्टसची धडपड असते. बघा काय असते कॅक्टसची धडपड, की आपल्या अंगाचा कमीत कमी भाग कोरड्या हवेला काय करू द्यायचा उघडा पडू द्यायचा अशी कॅक्टसची धडपड असते. बहुतेक कॅक्टस घडीदार असतात, या घड्यांनी दोन गोष्टी साधतात. बघा एक अशी की घड्यांच्या आतला भाग कोरड्या गरम हवेपासून सुरक्षित राहतो. बघा अशा कॅक्टसची इथं रचना कशी आहे बघा, बहुतेक कॅक्टस हे घडीदार असतात आणि या घड्यांनी दोन गोष्टी साधतात. पहिली काय, तर घड्यांच्या आतला भाग कोरडा गरम हवेपासून सुरक्षित राहतो आणि दुसरी अशी की या घड्यांचा पन्हाळीसारखा उपयोग होतो. बघा काय सांगितलेलं आहे, पन्हाळीसारखा उपयोग म्हणजे मातीची चाकोरी ज्यातून एका दिशेने पाण्याची धार जाते. बघा म्हणजे एका दिशेनं पाण्याची धार काय होते जाते अशा पद्धतीची रचना. ठीक आहे, आता पुढं काय दिलेलं आहे बघा. जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी या पन्हाळ्यांमधून खाली वाहत जाऊन थेट मुळांना मिळते. बघा मातीची चाकोरी ज्यातून एका दिशेने पाण्याची धार जाते, ठीक आहे, आणि तेच पाणी पुन्हा कुठं जातं आहे, थेट मुळांनाच. मग झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाणी बाष्पीभवनाने गमावतात, म्हणून कॅक्टसच्या झाडाचे पान ही गोष्ट व्यर्जच करून टाकली आहे. बघा झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाणी बाष्पीभवनाने गमावतात. बाष्पीभवन म्हणजे काय, पाणी तापवून त्याची वाफ होते, पाणी तापवून त्याची काय होते वाफ होते, ठीक आहे. म्हणजे बरीचशी पाणी कशामुळे जातात, बाष्पीभवनाने. म्हणून कॅक्टसच्या झाडाचे पान ही गोष्ट व्यर्जच करून टाकली आहे, त्यानं काढूनच टाकले ती गोष्ट, पानच नकोत अशा पद्धतीनं. बघा कॅक्टसचे रोप लहान असते तेव्हा त्याला दोन चार छोटी छोटी पाने येतात तेवढीच काय ते, ठीक आहे. पुढे बघा, पण कॅक्टसच्या झाडाने याचाही काय केलेला आहे, बंदोबस्त केलेला आहे. बघा कॅक्टसच्या झाडाने याचाही बंदोबस्त केला आहे, ठीक आहे. पुढे काय दिले बघा, या ठिकाणी कॅक्टसचे रोप लहान असते तेव्हा त्याला दोन चार छोटी छोटी पाने येतात तेवढीच. नंतर कॅक्टसचे झाड बिनपानाचे राहते. बघा कॅक्टसच्या झाडात रसदार गर असतो. काय असतो, रसदार गर असतो. त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा मोठाच धोका असतो, म्हणजे प्राणी येऊन ते काय करू शकतात या ठिकाणी नष्ट करू शकतात. पण कॅक्टसच्या झाडाने याचाही बंदोबस्त केला आहे. बघा म्हणजे कॅक्टसचं झाड कसं आहे, अनेक कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. पुढे काय सांगितले बघा, काय बिषाद आहे मग प्राण्यांची त्याला तोंड लावण्याची. मग काय हिंमत आहे मग त्या प्राण्यांची कॅक्टसला तोंड लावण्याची. बघा म्हणजे आत्ता आपण सगवारो कॅक्टस, कॅक्टसचा म्हणजे राजाच म्हटलं तरी चालेल असं सांगित लेखक म्हणतो आहे. का, म्हणजे हा सगवारो कॅक्टस राक्षसासारखा सुमारे 50 फूट उंचीपर्यंत वाढतो आहे आणि 50 वर्षांत तो किती फूट वाढतो आहे, तर 3 फूट, ठीक आहे, एवढी त्याची मंद वाढ. आणि किती वर्ष जगतो आहे, तर 200 वर्ष. त्याची अंगरचना कशी आहे, पाणी साठवण्यासाठी निसर्गताच केलेली आहे. त्याच्या अंगावर कशा घड्या पडतात, पन्हाळीसारख्या, ठीक आहे, त्यातनंच पाणी नंतर गळून कुठं मुळांना येत आहे, ठीक आहे. आता तहान शमवण्यासाठी अवर्षणाच्या काळात कॅक्टस ठेचलं जाते, ते आपण नंतर म्हणजे पुढं बघूयातच त्याचा उपयोग काय आहे तो, ठीक आहे. बघा आता पुढे आपण बघूयातच, काय विषाद आहे मग प्राण्यांची त्याला तोंड लावण्याची. कॅक्टसची सारी धडपड मिळेल तेवढे पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवण्याकरता असते. मग हे पाणी अर्थातच त्यांच्या मुळांमधून मिळते. थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी या मुळांची खास रचना असते.
पाऊस पडतो तेव्हासुद्धा उन्हाने भाजून निघालेली वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेऊ शकते. या अडचणीवरही कॅक्टसच्या झाडाने काय केले, मात केलेली आहे. कॅक्टस आपली मुळे लांब लांब पसरवते आणि भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातले पाणी शोषून घेते. बघा, सगवारो कॅक्टसच्या मुळ्या यामुळेच 50 फुटांपर्यंत लांब असतात. बघा म्हणजे कशा पद्धतीनं अशा अवर्षणाचा प्रतिकार करणारी ही वनस्पती आहे. म्हणजे सगळी काही रचनाच त्यांनी स्वतः तशा पद्धतीची त्या निसर्गाला अनुकूल अशा पद्धतीनं घडवून आणलेली आहे. म्हणजे आहे की नाही निसर्गाची जादू बघा मुलांनो. ठीक आहे, तर आत्ता आपण एवढाच भाग पाहणार आहोत. या एवढ्या उतारावरचे बघा हे काय आहे शब्दांचे अर्थ. बघा इथं पैदास करणे आणि वर्ज करणे एवढे दोनच वाक्प्रचार आहेत. मुलांना हे सगळं बहीमध्ये लिहून काय करा, काढा, वाक्यात उपयोग करा, वाक्य तयार करा त्यांची. ठीक आहे, बघा धाडी पडणे, बंदोबस्त करणे, 2, 2, 4 झाले. ठीक आहे, तर वाक्प्रचार लिहून काढा, अर्थ लक्षात ठेवा, वाक्यात उपयोग करा. तर आपण या ठिकाणी थांबूयात. याच्यासोबत जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचं आहे, सोडवून पाठवायचं आहे.